मित्रांनो कसे आहात सगळे मस्त मजेत ना एस क्लास एज्युकेशन बाय सुहाणीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो मिशन एम सी क्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आपला अठरावा प्रश्न सो लेट अ स्टार्ट ॲज यू नो की आधी आपण पाहणार आहोत आपला सतरावा प्रश्न जो की आहे कालचा प्रश्न कालचा प्रश्न होता कॅटॅस्ट्रॉफिक अर्थक्वेक्स हॅव ऑकर्ड इन डॅश मिझोराम गुजरात महाराष्ट्र की गोवा तर आपल्या पुस्तकामध्ये जर आपण पाहिलं तर डिझास्टर मॅनेजमेंट या लेसनमध्ये फर्स्ट पेजवरतीच तुम्हाला याचा आन्सर सापडेल याचं उत्तर आहे गुजरात आता मी याच्याशीच रिलेटेड काही प्रश्न विचारले होते की कधी झाला होता अर्थक्वेक किंवा त्याच्यामध्ये काही नुकसान वगैरे झालं होतं तर ते तुम्हाला सगळं माहिती असेल तुम्ही खाली डिस् कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करू शकता सो बऱ्याच जणांनी ते कमेंट बॉक्समध्ये सांगितलेलं आहे त्यांचे आन्सर्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेतच सो आता आपण पाहूया आपला आजचा प्रश्न तुम्ही आता पाहू शकता आपला आजचा प्रश्न आजचा प्रश्न आहे की इन गॅल्वनायझिंग अ थीन लेअर ऑफ डॅश इज अप्लाइड टू प्रिव्हेंट कोरोजन ऑफ आयरन ऑर स्टील म्हणजे गॅल्वनायझिंग या मेथडमध्ये किंवा या प्रोसेसमध्ये कुठल्या तरी एक असं मेटल आहे की जिचं थीन लेअर अप्लाय केलं जातं ओके तो कोणतं मेटल आहे किंवा कोणतं नॉन मेटल आहे किंवा कोणतं मेटलॉइड आहे हे तुमचं तुम्हाला ओळखायचं आहे सो ते काय अप्लाय केलं जातं तर आयरनवरती किंवा स्टीलवरती जे करोजन होतं किंवा ज्याला की आपण म्हणतो गंज लागतो तर ते नाही व्हावं किंवा ते टाळलं जावं ते प्रिव्हेंट करण्यासाठी कुठल्या तरी एका मेटल नॉन मेटल किंवा मेटलारचा लेअर लावला जातो सो या ठिकाणी ऑप्शन आहेत टीन झिंक कॉपर आणि सिल्वर यापैकी कोणतं आन्सर करेक्ट आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे ओके सोबतच सपोज की ते एखादं मेटल जे पण आपण याचा आन्सर आहे तर त्या मेटलबद्दल तुम्हाला इतर काही माहिती असेल तर तुम्ही ते सांगू शकता इथे पर्टिक्युलर मेटल कोणत्या ब्लॉकमध्ये येतं कोणत्या पिरियडमध्ये येतं कोणत्या ग्रुपमध्ये येतं त्याचा ॲटोमिक नंबर काय आहे किंवा त्याचे ॲटोमिक रेडियस काय आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर माहिती असतील तर तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करू शकता तुम्हाला आन्सरचं ऑप्शन म्हणजेच नंबर सपोज की या ठिकाणी सिल्वर असेल तर फोर आणि सिल्वर असं तुम्हाला पुढे लिहायचं आहे ओके सो त्याचबरोबर तुम्हाला आन्सर हे कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे लाईव्ह चॅटमध्ये कोणीही आन्सर द्यायचं नाही आहे ओके सो आता आपण पाहणार आहोत की आपल्या कालच्या प्रश्नाचे विनर्स कोणकोण होते सो या ठिकाणी विनर्समध्ये तुम्हाला पहिल्यांदा पाहायला आहे रिद्धी दाबकोश तर यांचा आन्सर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आन्सर वॉज राईट गुजरात नेक्स्ट आहे की दोन हजार एक साली गुजरातमध्ये अर्थक्वेक झाला होता त्याला भुज अर्थक्वेक असंही म्हटलं जातं जो की ट्वेंटी सिक्स जानेवारीला झाला होता आणि हा इंडियाचा फिफ्टी सेकंड इंडि रिपब्लिक डे होता सॉरी रिपब्लिक डे होता आणि सकाळी आठ वाजून शेहेचाळीस मिनिटांनी अर्थक्वेक झाला होता अर्थक्वेकमध्ये काही नुकसान झालं होतं किंवा जीवितहानी वगैरे झाली होती तर ती पण या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे ओके सो तुम्हाला हे सगळं रीड करायचं आहे खूप छान आणि एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे जी की तुम्हाला नक्कीच हेल्पफुल आहे सो ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मिळावी यासाठीच आपण हा उपक्रम करत आहोत सो थँक्यू रिद्धी नेक्स्ट पुढचा आन्सर आपण पाहतो आहे अरिशा ठाकूर या ठिकाणी तुम्ही आन्सर पाहू शकता गुजरात करेक्ट आहे अर्थक्वेक दोन हजार एक साली झाला होता त्याचं रिस्टर स्केल होतं सेवन पॉईंट सेवन रजिस्टर स्केलचा जो तो अर्थक्वेक होता नेक्स्ट आहे की दोन हजार एकमध्ये त्याच्या त्या त्या, त्या अर्थक्वेकमध्ये जीवितहानी किती झाली होती तर तो आठ वाजून चाळीस मिनटं आणि आठ वाजून शेहेचाळीस मिनटं आणि या का, कालावधीमध्ये तो जो अर्थक्वेक होता uh, so, you, Arisha, Mahi, 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 Next, तो झाला होता सो थँक्यू यू अरिशा या माहि माहितीसाठी नेक्स्ट आपण पाहतोय पुढचा आन्सर अंसर, अंजली यांचा आहे की दोन हजार एक साली हा अर्थक्वेक झाला होता सेवन पॉईंट सेवन रिस्टर स्केलचा होता त्याचबरोबर दोन हजार सॉरी वीस हजारहून अधिक uh, लोकांना जीव गमवावा लागला होता त्या अर्थक्वेकमध्ये Uh, मध्ये झाला होता दोन हजार एक साली आणि ऑप्शन बी याचा आन्सर आहे त्याचबरोबर या ठिकाणी आय थिंक की अर्थक्वेक म्हणजे काय हे पण डिस्क्राईब करण्यात आलेलं आहे सो थँक यू अंजली नेक्स्ट पुढे आहे संगीता संगीता यांचा आन्सर आहे की गुजरातमध्ये हा अर्थक्वेक झाला होता वीस हजारपेक्षा जास्त जीवितहानी झाली होती त्याचबरोबर सेवन पॉईंट सेवन रिश्टर स्केल आणि जानेवारी दोन हजार एकमध्ये uh, सकाळी आठ चाळीसला हा भूकंप झाला होता सो थँक यू संगीता नेक्स्ट आहे विशाल यांचा आन्सर आहे गुजरात आणि त्या ठिकाणी यांनी सांगितलेलं आहे की लातूरमध्ये पण अशाच पद्धतीने भूकंप आला होता असं त्यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणामध्ये लाईफ लॉस आणि प्रॉपर्टी लॉस झालं होतं सो थँक यू विशाल तर अशा पद्धतीने कालच्या प्रश्नाचे विनर्स आपण पाहिलेले आहेत सगळ्या विनर्सला कॉंग्रॅच्युलेशन अशाच पद्धतीने पार्टिसिपेट करत राहा तुमचा रिस्पॉन्स देत राहा सो थँक यू फॉर पार्टिसिपेटिंग आणि आजचा पण तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे सो so, थँक्यू नेक्स्ट व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऐकनवर क्लिक करा म्हणजेच मी जेव्हा जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला तसं नोटिफिकेशन मिळत राहील मित्रांनो असेच छान छान आणि मस्त मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत चला तर मित्रांनो आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत नवीन व्हिडिओ सोबत नवीन टॉपिक सोबत, सोबत। तोपर्यंत पाहत राहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनेलवरती सो फ्रेंड्स थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ